नमस्कार, मी रवींद्र आंबेकर. आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्रमध्ये दिवसभर विविध बातम्या आपण पाहत असतो. मात्र एक थोडासा आढावा घेऊयात. सामान्य माणसाने या लॉकडाऊन मध्ये काय करायला पाहिजे? राज्य सरकारने घोषणा केली होती की या सगळ्या काळामध्ये मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या मार्फत 1,500 ची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र ती पोहोचली की नाही पोहोचली, सामान्य माणसाने काय करायचं? आता लॉकडाऊन म्हणजे ज्याला कडक निर्बंध आहेत हे 15 तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय होतोय. जोपर्यंत जर तोपर्यंत लसीकरण जर नीट झालं नाही, मार्गावर आलं नाही, रुळावर आलं नाही, तर कदाचित लॉकडाऊन हे कडक निर्बंध आणखी पुढे पुढे वाढत जाणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांच्या व्यथांची चर्चा आपण करूया. माझे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, एकूण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, मृतांची संख्या वाढते, रुग्णांची संख्या वाढते. सामान्य माणसांच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे? सामान्य माणसांचे जे हाल आहेत ते खरोखर सरकार दखल घेते का? एक म्हणजे मध्यंतरी ज्या वेळेस ज्या घरगुती कामगार महिला आहेत त्यांना सरकारने 1,500 रुपये जाहीर केले होते, त्यांची मी भेट घेतली होती. तर त्यांनी सांगितलं होतं की आमची इच्छा आहे आम्ही काम करण्याची, मात्र लोक जे आहेत आम्हाला या ठिकाणी कामावरती घेत नाहीत. ते सांगतात की येऊ नका. आणि त्यातल्या त्या महिला या घरातून त्या घरात जाणं, त्यांना बीपीचा त्रास असणं, वेगवेगळे आजारही असतात, त्यामुळे घरातले लोकही पाठवत नाही. मात्र खायचं काय हा प्रश्न आहे. सरकार रेशन देऊ सांगतं, मात्र तेलाची जर आपण तेलाचे भाव पाहिले सध्याच्या घडीला, त्या बाईंनी सांगितलं की 200 ते 300 रुपये सध्या लागतात. त्यामुळं सरकारने जे जाहीर केलेलं आहे त्यानुसार अद्यापर्यंत पैसा तर मिळालेला नाहीये, मात्र वाढीव लॉकडाऊन सरकारने जाहीर केलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे असंघटित आहेत त्यांची सगळ्यात मोठी कुचंबना झाली आहे, मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या याच्यामध्ये सरकार घोषणा तर करत आहे, मात्र ग्राउंड लेवलला कोणती गोष्ट पोहोचली नाही, त्यामुळे लोक जास्त दिवस हे लॉकडाऊन सहन करतील असं वाटत नाही. बरोबर आहे, जास्त दिवस सहन करू शकत नाहीत लोक, अशी परिस्थिती आहे. एकूण आपण पाहिले की ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर औषधांच्या बाबतीमध्ये काही तक्रारी लोकांच्या मधल्या काळामध्ये आल्या. खूप राजकारणही झालं. लोकांना आज की औषधं मिळत आहेत का? आणि अनेक ठिकाणी होतं की प्रिस्क्रिप्शन देऊ नयेत, तरी सुद्धा प्रिस्क्रिप्शन देताना आपण पाहिलंय. रायगड सारख्या ठिकाणी खराब रेमडेसिवीर दिल्यामुळे अनेक पेशंट्स यांच्यावर उपचाराची वेळ आली. हे रेमडेसिवीर नेमकं खराब कसं काय सापडलं, कोण याची दखल घेत आहे? यामध्ये एक महत्वाची बाब अशी की एक बॅच पूर्ण खराब निघाल्याचं तिथल्या रिपोर्टरनी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं. की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं आपण तर रायगडमध्ये जे सापडलेले त्याच्यामध्ये साधारण 90 पेशंटला याचा त्रास झालेला आहे. बीडमध्ये देखील अशाच पद्धतीने समोर आलं होतं. मात्र यामध्ये सध्या अधिकाऱ्यांनी जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांनी देखील आदेश दिलेले आहेत की हे जे आहेत एक विशिष्ट बॅचचा नंबर दिलाय, त्या बॅचचे तुम्ही वापरू नये, एका कंपनीचं नाव दिलंय, रेमडेसिवीर वापरू नये असं सांगण्यात आलंय. आता जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टर लिहून देत आहेत सरकारने सांगितलं जरी असलं तरी, तर याच्यामध्ये एक साखळी देखील पाहायला मिळते. म्हणजे डॉक्टर अगोदर सांगतात की मिळते का पहा, मिळते का पहा, पण मग तुमची इच्छा असेल तर पेशंट वाचवाय तर मग मी तुम्हाला एक नंबर देतो आणि मग तुम्ही तिकडनं मागवा. माझा म्हणजे एक मित्र आहे तर त्याच्या दाजी सध्या आजारी आहे, तर तो सुरुवातीला तो बऱ्यापैकी ह्या सगळ्या वर्तुळात असतो, मंत्रिमंडळाच्या सगळ्या वर्तुळात असतो, मात्र त्याला मिळालं नाही. त्याच्यानंतर तो म्हटला की मी स्वतः ब्लॅकमेल घेतलं. तर ही परिस्थिती आहे का, डॉक्टर लिहून दिल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांकडे पण काही ठिकाणी कॉन्टॅक्ट असतात आणि तेच सांगतात नसेल मिळत तर मग इकडनं ब्लॅकमेल घेऊ शकतो आपण. तर असं एक चेन पाहायला मिळते असं एकंदरीत दिसून येते. महाराष्ट्रामध्ये औषधांचे काळाबाजारीचे अनेक हे आले, तर सत्ताधारी पक्षाची लोक सुद्धा सामील याच्यामध्ये असल्याचे अनेक घटना समोर आल्या. रेमडेसिवीरला पर्याय आहेत, रेमडेसिवीर असेल, नंतर टॉक्लिझुमॅब असेल, ह्या सगळ्या औषधांना पर्यायी औषधं सुद्धा आहेत आणि त्यांचा वापर करा असं प्रोटोकॉल सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. मात्र तरी सुद्धा आजही अनेक रुग्णालयांमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने औषधं
जी आहे ती प्रिस्क्राइब केली जातात, पेशंटच्या हातात चिठ्ठी दिली जाते, जेव्हा की सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे, सरकारला माहिती आहे की ही औषधं मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत, उपलब्ध नाहीत, खुल्या बाजारात मिळत नाहीये, तरी सुद्धा चिठ्ठ्या दिल्या जात आहेत, प्रिस्क्रिप्शन दिले जात आहेत आणि रुग्णांच्या जीवाची खेळ केला जातोय. महाराष्ट्र सारख्या ठिकाणी होत आहे, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, या ज्या राज्यांमधून आता खूप बातम्या आपल्याला बघायला मिळतात या राज्यांमध्ये हे प्रमाण आहेच, पण महाराष्ट्र सारख्या ठिकाणी सुद्धा हे होत आहे. आणि खास करून मुंबई, मुंबईमध्ये आपण पाहिलंय की मुंबई जिथे सगळ्यात प्रगत वैद्यकीय सुविधा आहेत, प्रगत डॉक्टर्स आहेत, चांगले हॉस्पिटल्स आहेत, अशा ठिकाणी सुद्धा रुग्णांना साधारणतः आपण पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी पळवलं जात आहे औषध आणण्यासाठी. हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे, या सगळ्यांवर वेळीच कॅप लागली पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत, ते नेमके काय भूमिका मांडतायत, ऑक्सिजनची उपलब्धता असेल तर ती वाढत जाणार आहे, तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे, तिसऱ्या लाटेची शक्यता जर असेल, तिसरी लाट जर येणार असेल तर ही फार मोठी चिंतेची बाब असणार आहे. कारण आपल्याला असं वाटलं होतं की लसीकरण आता होऊन जाईल म्हणून, ज्या स्पीडने ते सुरू होत होतं, दिवसाला 5,000 लसीकरण होत होतं, मात्र आता लसीकरण टप्प्यामध्ये दिसत नाहीये, लसच उपलब्ध नाहीये. 18 ते 44 वयोगटातील ज्यांच्यासाठी लसीकरण आता खुलं केलं आहे त्यांना लस राज्य सरकारने आणायची आहे, तर ही लस मार्केटमध्ये उपलब्ध नाही. मग एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिवाजी हा समजून घ्यायला लागेल की केंद्र सरकारने पहिल्यांदा लसीचा स्टॉक उचलला आणि 45 वर्षे वयोगटावरील लोक आणि कोमॉर्बिडिटी असलेल्या लोकांना लसीकरण सुरू केलं. मात्र ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की आता लस पुरेशी उपलब्ध नाही, कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीचे केले होते, आपण अग्रिम ऍडव्हान्सेस आहेत ते दिलेले नाहीत, त्यांनी लगेच धोरण खुलं केलं. त्यांनी सांगितलं राज्य सरकार ही परचेस करू शकता आणि राज्य सरकारवर हा बोजा टाकला. राज्य सरकारने परचेस करायचा प्रयत्न केला मात्र लस उपलब्ध नाहीये. आता काही लोक ग्लोबल टेंडर काढतील, सगळं करतील, पण मुळात लस उपलब्ध नाहीये, लोकांनी नोंदणी केलेली आहे. लसीकरण केंद्रांवरची परिस्थिती काय आहे, काय सिच्युएशन लसीकरण केंद्रावर आपल्याला दिसते? लसीकरण केंद्रावरती जर आपण भीतीसाठी गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे लोकांना माहिती आहे की लस मिळते, काही लोकांना तर हे पण माहिती नाही की रजिस्ट्रेशन करून यावं लागतं. त्यामध्ये पाहिलं तर वय वर्ष 45 पुढच्या लोकांना सध्या लस दिली जाते. या लोकांची वास्तविक पाहता वय जास्त झाल्यामुळे इम्युनिटी पॉवर पाहिलं तर खूप कमी असते. ऊन डोक्यावरती घेऊन ते लोक त्या ठिकाणी आलेले असतात, सकाळी 7 त्या सेंटरवरती येऊन बसतात. सकाळी 7 आल्यानंतर त्यांना कुठलाही त्या ठिकाणी चहा पाणी अशी गोष्ट तर नसतेच, म्हणजे सरकार लस देते हेच महत्वाचं आहे. मात्र सकाळी 7 जर आपले कर्मचारी वगैरे येतात 10-11, नंतर त्यांना सांगितलं जातं की किती लोकांना दिली जाणार आहे, 60, 80, 300 अशा लोकांना दिली सांगितलं जातं. तिथून पुढे ते वय वर्ष 60-65 असलेल्या माणसांना तिथून परत घरी जावं लागतं. ही परिस्थिती एकंदरीत पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे जेवढ्या भागामध्ये त्या हॉस्पिटलच्या सावली आहे त्याच भागामध्ये ही म्हातारी माणसं वय वर्ष 45 पुढचं थांबतात, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाहायला मिळतच नाही. आणि याच्याही पलीकडं की ज्या ठिकाणी लसीकरण केलं जातंय त्या ठिकाणी जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर ते माणसांना परत जावं लागतं आणि या लोकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं हेही कळत नाहीये. कारण त्यांचं वय वर्ष 45 आहे, त्या काळात आपल्याला लक्षात येतं की तो इरा जो पाहिला तर लिटरसीच्या बाबतीत म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत एवढा पुढे नव्हता, त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नसतात आणि एका फोनवरून साधारण 4 लोकांचं रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या सगळ्यांमध्ये ही जी म्हातारी माणसं तिथे येतात पुन्हा जातात, त्यांना असं वाटतं की आपण जगायला पाहिजे, मुलं ज्या असतात ते जास्त लक्ष देत नसतात या वयामध्ये आणि यांची अत्यंत कुचंबना होताना पाहायला मिळते. म्हणजे मी एका आजीला ज्यावेळेस विचारलं, मी म्हटलं आजी किती वाजता आला, त्या रागात मला म्हणते तुला काय करणार, 2 येऊन बसते. नाव विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाव सांगून काय करू, एक बिस्किट दिलं त्या लोकांनी मला. म्हणजे उन्हात तळपणाऱ्या त्या आजीच्या ज्या भावना होत्या त्या समजून घेण्यासारख्या आहेत. जर तुम्ही लस देऊ शकत नाही तर त्यांचा मेंटली छळ पण करता कामा नये, आणि हा मेंटली छळ आहे. लोकांना बोलवायचं पुन्हा एकदा परत पाठवायचं जगण्याच्या इच्छेने, म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात की हे पाहिजे आपल्याला, लोक मेंटली विचार करतात की आपला माणूस जगला पाहिजे, म्हणजे खूप भावनिक होऊन ते याला त्याला कॉल करत असतात. त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केंद्र सरकारने सांगितलं हे नाही तर हे औषध
दिलं जाऊ शकतं, पण ते सांगायला डॉक्टरांना किती उशीर झाला. लसीकरणाच्या बाबतीतही ते सांगतायत की म्हणजे आता जर पाहिलं तर पहिला डोस घेतलेले काही लोक आहेत, दुसऱ्या डोससाठी आलेले असतात. ते सांगतात की आज फक्त दुसराच डोस आहे, पहिल्या डोसाची लस शिल्लक नाही. अशा अनेक प्रश्न निर्माण होतात की लोकांना असं वाटतं की यांना दिली जाते मग आम्हाला का दिली जात नाहीये. रायगडमध्ये तर असं सांगितलं होतं की लोक रात्री 3 वाजता तिथे येऊन थांबतात, पहिल्या 60 लोकांना टोकन दिलं जातं, त्याच्यानंतर जे लोक येतात त्यांना दिलंच जात नाही. आणि रात्री 3 वाजता कोण आलं तर कोण नाही हे पाहता पाहायला कोणीच नसतं. त्यामुळं असं वाटतं की आदल्या दिवशी ते टोकन दिलेले असतात का, काही राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत त्यांनाच दिलं जातं का, असे अनेक प्रश्न या लसीकरणानिमित्त उपस्थित होतात. आणि सध्या तरी लसीकरणाचा जो गोंधळ आहे, म्हणजे मुंबईत 3 दिवस तर बंद ठेवण्याचे आदेशच बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिले, अशी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. जगण्यावर सगळ्यांचा अधिकार असला पाहिजे. लस जी उपलब्ध होईल ती सगळ्यांसाठी असायला पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल साठी लस जी आहे ती आता सरकार धोरण हे करते की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी स्वतः स्वतःहून खरेदी करावी. हे एकूण लसीकरणाच्या बाबतीत नोटबंदी सारखे वेगवेगळे जी आर वेगवेगळे आदेश आता रोजच्या रोज निघत असतील तर हे फार कठीण होणार आहे. मला असं वाटतं की हा गोंधळ लवकरात लवकर संपला पाहिजे आणि सामान्य लोकांना सुरळीतपणे लस मिळायला पाहिजे. आज जी लोक लस घेण्यासाठी घराच्या बाहेर पडत आहेत ती खरोखर एक्सपोज होत आहेत. हे सगळे वयोवृद्ध लोक आहेत, 45 वर्षे वयोगटाच्या वरचे लोक आहेत, कोमॉर्बिडिटी सहव्याधी असलेले लोक आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरणाच्या बाबतीमध्ये थोडस मला वाटतंय की लवकरात लवकर ह्या सुरळीत करावं. लस जशा उपलब्ध असतील तसेच कॉल द्यावेत, तसेच टोकन द्यावेत, नाहीतर परिस्थिती खूप भयानक होणार आहे. तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सुद्धा काय तयारी आहे मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये लोकांसमोर येऊन सांगणार आहेत. तोपर्यंत आपण थांबूयात. आणि एकदा मुख्यमंत्र्यांची सगळी प्रेस कॉन्फरन्स झाली की मग आपण पुन्हा एकदा या ही चर्चा पुन्हा एकदा करूयात. धन्यवाद शिवाजी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल.